जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, पुणे नाशिक सेमी एस पी रेल्वे संदर्भात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। सध्या पुणे नाशिक सेमी एस पी रेल्वेसाठी अहमदनगर आणि शिर्डीमध्ये थोरात विरुद्ध विखे पाटील असे राजकारण पाहायला मिळत आहे। त्यासोबतच आमदार सतीश तांबे यांनी पुणे नाशिक सेमी एस पी रेल्वे संदर्भात संतापजनक वक्तव्य केलं आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात या व्हिडिओमध्ये। चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो, पुणे आणि नाशिक ही दोन महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण शहरं आहेत, पण अद्याप देखील पुणे आणि नाशिक या दोन शहरादरम्यान स्वतंत्र रेल्वेमार्ग नाही। पुणे आणि नाशिक दरम्यान रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा यासाठी मागील 8 दशकांपासून प्रयत्न केले जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर इसवीसन 2017-18 पुणे नाशिक रेल्वे दरम्यान सेमी एसपी रेल्वे चालवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। मात्र आता या प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। सत्ताधारी पक्षांनी हा रेल्वेमार्ग महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातून अर्थातच शिर्डीमधून नेण्याचा वाट ठरला आहे। यामुळं या पुणे नाशिक रेल्वेमार्ग वाढत ठरला आहे। तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात। पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे। मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणात नाशिक आणि पुण्याचे मोठे योगदान आहे। पण स्वातंत्र्य काळानंतर जवळपास 8 दशकांचा कालावधी उलटला असला तरीही पुणे ते नाशिक दरम्यान प्रवास करण्यासाठी अजूनही थेट रेल्वेमार्ग विकसित झालेला नाही। यामुळं पुणे आणि नाशिक ही दोन्ही शहरं रेल्वेमार्गाने वंचित ठरली आहेत। तसेच पुणे आणि नाशिक हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर होऊन पुणे ते नाशिक दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर नाशिक ते पुणे दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प 2017-18 प्रस्तावित करण्यात आला होता। यासोबतच या रेल्वे प्रकल्पाचा DPR देखील तयार झाला होता। मात्र या प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार पुणे नाशिक रेल्वेमार्ग महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातून अर्थातच शिर्डीमधून घेऊन जाण्याचा घाट धरला आहे। त्यामुळं या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। पुणे अहमदनगर नाशिक या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका कार्यक्रमाप्रसंगी दिली होती। परंतु या मार्गाच्या मूळ आराखड्यात बदल केल्यामुळं पुणे नाशिक रेल्वेमार्ग फायदेशीर ठरणार नाही। तसेच पुणे अहमदनगर नाशिक या रेल्वेमार्गाच्या मूळ आराखड्यात जर बदल केला तर रस्त्यावर उतरून जोरदार विरोध करू असा इशारा आमदार सतीश तांबे यांनी दिला आहे। हा मार्ग गेल्या 4 वर्षांपासून अडकला आहे। अशातच आता या रेल्वेमार्गाच्या नकाशात म्हणजेच रूटमध्ये अचानक बदल करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी केल्यामुळं त्यांनी चांगलाच विरोध दर्शवला आहे। पुणे नाशिक रेल्वेमार्ग आता शिर्डी मार्गे नेण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार आहे। शिर्डी हे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात येते, पण हा रेल्वेमार्ग शिर्डी मार्गावरून घेऊन जाण्यास सतीश तांबे यांनी चांगलाच विरोध दर्शवला आहे। या मार्गात जर बदल केला तर या मार्गाचा उद्देश आणि मूळ आराखडा बाधित होईल असे त्यांचे म्हणणे आहे। या निमित्ताने नगरच्या राजकारणात पुन्हा एकदा थोरात विरुद्ध विखे असे चित्र पाहायला मिळत आहे। खरे तर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग पुणे, चाकण, वाघोली, राजगुरुनगर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर, नाशिक असा प्रस्तावित करण्यात आला होता। मात्र पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गादरम्यान असंख्य बोगदे आणि असंख्य पूल बांधावे लागणार आहेत, त्यामुळं पुणे नाशिक रेल्वेच्या खर्चात वाढ होणार आहे। यामुळं हा रेल्वेमार्ग पुणे अहमदनगर नाशिकऐवजी पुणे शिर्डी नाशिक असा व्हायला हवा। या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये वक्तव्य केलं होतं। एकूणच पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा खर्च कमी करून पुणे नाशिक रेल्वेमार्ग पुणे शिर्डी नाशिक असा वळवण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाने केला आहे। तथापि मध्य रेल्वेच्या या दाव्यानंतर आता राजकारण तापण्याची शक्यता आहे। याविरोधात आमदार सतीश तांबे यांनी आवाज बुलंद केला आहे। आमदार सतीश तांबे यांच्या म्हणण्यानुसार सिन्नरमध्ये औद्योगिक प्रगती झाली तर येथील 10 ते 12 आसपासच्या गावांचे तालुक्यांचे मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे। आजही गावाकडे रोजगार नसल्यामुळं पुण्या मुंबईकडे धाव घेणारे तरुण अधिक प्रमाणात आहे, तेव्हा त्यांना तिथेच रोजगार नोकरीची संधी उपलब्ध झाली पाहिजे। यामुळं ही रेल्वे फायदेशीर ठरेल। तसेच या रेल्वेसंबंधी त्यांनी विधिमंडळात देखील चर्चा केली आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जुना आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे। यासाठी आमदार तांबे यांनी विविध तालुक्यातील विविध गावांमधील आमदारांची बैठक घेतली। त्यासोबतच त्यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, माणिकरावजी कोकाटे, दिलीपजी मोहिते, अतुल बेनके यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली। तसेच आमदार सतीश तांबे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न त्यांनी विधिमंडळात देखील उचलला असून तसेच राज्य शासनाने याबाबत तातडीने पावले उचलावीत असे त्यांचे म्हणणे आहे। जर पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावित मार्गात बदल झाला आणि याबाबत तातडीने शासनाने कारवाई केली नाही तर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन करण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांची मागणी ओळखून राजकीय नस पकडली असल्याचा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत। यामुळं सत्यजित तांबे यांना फायदा होणार आहे
वास्तविक या प्रकल्पाचा प्रस्तावित मार्गानुसार पुणे नाशिक रेल्वेमार्ग अहमदनगर संगमनेर मार्ग जाणार आहे. संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा मतदारसंघ आहे. सत्ताधारी पक्षाने पुणे नाशिक रेल्वेमार्ग पुणे व्हाया शिर्डी नाशिक असा व्हायला हवा असा थाट धरला आहे, असा हट्ट धरला आहे. शिर्डी हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा मतदारसंघ आहे. बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे. यामुळं आगामी काळात या प्रकल्पावरून थोरात विरुद्ध विखे पाटील अशी राजकीय लढत पाहायला मिळू शकते. मात्र या राजकीय लढतीचा या रेल्वे प्रकल्पाला काही फायदा होतो का हे विशेष पाहण्यासाठी राहणार. तर एकंदरीतच मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात आमदार सतेज तांबे यांची प्रतिक्रिया. पुणे नाशिक रेल्वेमार्ग जर शिर्डी मार्गे वळवला तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असे संतापजनक वक्तव्य आमदार सतेज तांबे यांनी केले आहे. तर एकंदरीतच मित्रांनो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग जुन्ना आराखड्यानुसारच व्हायला पाहिजे. या संदर्भात आपले काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संदर्भात आमदार सतेज तांबे काय म्हटले या संदर्भात अधिक माहितीसाठी डाव्या बाजूचा व्हिडिओ पहा. पुणे नाशिक रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उजव्या बाजूची प्लेलिस्ट नक्की चेक करा. धन्यवाद. तर मग मित्रांनो, तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती प्लस या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.